आशा वर्कर और आंगनवाड़ी सेविका ने तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला है। महाराष्ट्र आशा वर्कर्स एंड ग्रुप प्रमोटर्स एसोसिएशन आईटक और आंगनवाड़ी सेविकाओं ने मिलकर कलमेश्वर तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला। इस मौके पर तहसीलदार सचिन यादव को निवेदन देकर विभिन्न मांगे रखी गई है। प्रशासन को चेतावनी दी गई है कि अगर मांगे पूरी नहीं हुई तो भविष्य में बड़ा आंदोलन किया जाएगा। आंदोलन बड़े ही शांतिपूर्ण तरीके से संपन्न हुआ है। आज आमच्या जे कोरोना मधी जे महामारीचं प्रचंड कोविड-19 जे चालू आहे तर त्या सर्वे करता करता आम्ही आशा वर्कर खूप त्रस्त झालेलो आहोत आणि जे काम आम्ही करत आहोत त्या कामाचा सुद्धा आम्हाला विशेष म्हणून असा मोबदला दिला जात नाही। प्रत्येक दिवसाचा आम्हाला 300 रुपये प्रमाणे आमचा अशी मागणी होती की आम्हाला 300 रुपये रोज द्या सर्वेचा आणि तो पण फक्त कोविड-19 जोपर्यंत महामारी आहे तोपर्यंत। आणि शासनाकडे आमची मागणी होती की आम्हाला कर्मचारी म्हणून तुम्ही घोषित करा आणि प्रत्येक वेळेस आम्हाला कोणताही सर्वे केला जातो आम्हाला संरक्षण म्हणून काहीच नाही, आम्हाला कोणती किट नाही दिली जात, मास्क नाही दिला जात, सॅनिटायझर दिल्या नाही जात आणि कोविड-19 जो पॉझिटिव्ह निघतो त्या पॉझिटिव्हच्या घरी आम्ही ऑक्सिमीटर घेतो, तापमान घेतो आणि त्याच्या जवळीक जातो। आमच्या घरी पण कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये सुद्धा वाद निर्माण होत आहे की तुम्ही एवढ्या महामारीमध्ये काम करीत आहे आणि तुम्ही बाहेरची जे बिमारी आहे ते तुम्ही घरामध्ये आणून राहिलेले आहे, तुम्हाला कोणतंही इथं प्रॉफिट आहे काय करून राहिले तुम्ही लोक, या सगळ्या गोष्टींचा आम्ही खूप त्रस्त झालेलो आहोत। आणि पुन्हा शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला कमीत कमी 18,000 रुपये वेतन द्या। आज जो देशव्यापी संप आहे एका दिवसाचा तो देशव्यापी संपाचा आम्ही इथे आज निषेध करीत आहोत। आज या तहसील कार्यालयासमोर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की त्यांनी आमची मागणी हे शासनाकडे लवकरात लवकर जावी आणि पूर्तता करावी अशी आम्ही त्यांना आशा करतो। इनवीज या न्यूज के लिए कलमेश्वर से योगेश कोरडे की रिपोर्ट।